पहिल्याच दिवशी काँग्रेससह विरोधी पक्ष सुद्धा यंदा आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला. एकंदरीतच भाजपसाठी येणारा हा प्रवास अतिशय संघर्षाचा असणार आहे असं चित्र या संसदेच्या पहिल्याच दिवशी पाहायला मिळालं. संसदेच्या पहिल्याच दिवशी काँग्रेससह विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचं दिसून आलं. मागच्या लोकसभेच्या कार्यकाळात पंतप्रधान मोदी हे पूर्णपणे एकाधिकारशाही दाखवून राज्यकारभार करताना दिसले, परंतु यावेळी मतदारांनी त्यांना चांगला धडा शिकवल्यानं यंदा एनडीएचं सरकार स्थापन झालं आणि विरोधक सुद्धा अतिशय ताकदीनं रणांगणामध्ये उतरल्यामुळे सत्ताधाऱ्यांना सत्ता चालवताना तारेवरची कसरत करावी लागणार हे नक्की आहे. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे भारतीय संविधानावर हल्ला करत आहेत आणि आम्ही तो खपवून घेणार नाही असं सांगितलं. तर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आम्ही त्याच ठिकाणी आंदोलन करत आहोत जिथे संसद परिसरात महात्मा गांधी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा होता. आम्ही संविधानाच्या रक्षणात उभे आहोत. संसद परिसरातील महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महापुरुषांचे पुतळे हटवण्यात आले याला विरोध विरोधी पक्षांनी केलाय.